सातपूर पोलीस स्टेशन हद्दीतील 50 रोड रोमियनवर पोलिसांनी कारवाईचा बडगा उगारलाय. टवाळखोरांची सातपूर पोलिसांकडून धरपकड सुरू करण्यात आली आहे. महाविद्यालयाचे विद्यार्थी नसतानाही विनाकारण महाविद्यालय परिसर तसेच महाविद्यालयाच्या बाहेर फिरणाऱ्या विनाकारण हुल्लडबाजी करणाऱ्या 50 तरुणांना ताब्यात घेण्यात आले. पुढील काळात सर्वच शाळा महाविद्यालय परिसरात ही कारवाई सुरू राहणार असल्याची माहिती सातपूर पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक पंकज भालेराव यांनी दिली आहे. सातपूर परिसरामध्ये हुल्लडबाजी करत महाविद्यालयाबाहेर घुटमळणाऱ्या 50 तरुणांना ताब्यात घेत या तरुणांची तपासणी करून त्यांच्यावर कारवाई झाली. वरिष्ठ पोलीस निरीक्षक पंकज भालेराव, सहाय्यक पोलीस निरीक्षक राजू पठाण, पोलीस उपनिरीक्षक श्याम जाधव, बाळासाहेब वाघ, प्रकाश कातकाडे, अश्विनी उबाळे, पोलीस हवालदार विलास गीते यांच्यासह पोलीस कर्मचारी अधिकारी यांनी या कारवाईत सहभाग घेतला. वाहनांचे कर्णकर्कश हॉर्न वाजवणं, स्टंटबाजी असे उद्योग टवाळखोर करतात, त्यामुळे वाहतुकीला अडथळा निर्माण होतो. मुलींच्या छेडछाडीचंही प्रमाण वाढतंय, यामुळे कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न उद्भवतोय. अशा रोड रोमियांवर वेळोवेळी कायदेशीर कठोर कारवाईचीही नागरिकांमधून मागणी केली जात होती. स्टार 24 फास्ट न्यूजसाठी सिद्धार्थ लोखंडे, नाशिक.